या सगळ्या गोष्टी जमून आल्यात, घडून आल्यात. आणि या मागे खरं मी सांगेल की चामुंडा मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. ते सोपं नव्हतं, एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी नेतं. सोपं आहे का एवढं? शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतायत, त्यांना कंटाळून बाहेर पडतात उद्धवजींना, त्यांच्या सरकारला. सोपं नव्हतं, परंतु लोक आले, साहेबांच्या पाठीशी उभे राहिले, शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले. आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद, अनेक लोकांच्या दुवा त्यांच्या पाठीशी आहे. ते म्हणतात की तुला भाऊ कदम कदम पे उर्दू जवाल देता है, हर भला से मुझको बचा लेता है. आम्हाला वाटलं होतं की खरं मी मध्ये ऑपरेशन फेल झालं तर कसं काय होईल आता हे. बरोबर आहे ना? 40 लोक जमा करणं सोपं नव्हतं. 17-18 लोक घेऊन निघायचं आणि 40 पर्यंत मदत गाठायची. 50 पर्यंत आपण गेलो, पण एवढं सोपंही वाटत नव्हतं. कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहित आहे. आम्ही कसे असतो तुम्हाला माहित आहे. परंतु साहेबांच्या पाठीशी सगळं उभं राहिले. म्हणून कदम कदम पे उर्दू जवान देता है, हर भला से मुझको बचा लेता है, गजाने किसके दुआओं का फैज है मुझ पर, डूबने लगता हूं तो दरिया उछाल देता है. आणि अशी लाट आली आणि मान्य शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली. आणि अशी तशी आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर निवडून मोठ्याने लोटून दिलं, त्या ठिकाणी बसवून दिलं आणि साहेब मुख्यमंत्री झाले. आपण बघताय गेल्या 6-7 महिन्यापासून कशा पद्धतीने राज्यामध्ये काम चाललेलं आहे.